Jai 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 जय 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 शिवाजी मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी आपले अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील प्रवीण दरेकर जी धनंजय महाड़िक जी विनय कोरे जी प्रकाश आभाड़े जी संजय काका पाटिल सुरेशराव हवणकर समरजीत जी गाड़गे सदाभा खोद, गोपीचंद पड़लकर मंचा उपस्थित चंद्रशेखर बावनकुले, हर्षवर्धन जी पाटिल चित्राताई वाघ प्रसाद जी लाड़ जय कुमार जी गोरे अमल जी महाड़ शौमिकाताई महाड़ी पृथ्वीराज देशमुख रंजीत सिंह मोहिते पाटिल सुधीर जी गाड़गे महेश जी लांडगे सुरेश जी खाड़े सुनीलजी कांबळे जी, जी केळकर सुधाकर भालेराव समित कदम विक्रांत पाटील कुठलं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे जेणे लिहून दिलं त्याची चूक आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादानं जे आमदार होणार आहेत ते सत्यजित नाना कदम मगाशी मुन्नाजींनी सांगितलं पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा ही पुन्हा कोल्हापुरात आली आहे पण बारा तारखेला उत्तर कोल्हापूरची गदा ही नानाच्या हाती आपल्याला द्यायची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खरं म्हणजे ही नगरी अंबाबाईची नगरी आहे आई अंबाबाई जिचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळतो ही ज्योतिबाची नगरी आहे आणि या नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आठवण होते ती हिंदवी स्वराज्याची हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो त्यासोबत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर या स्वराज्याची पताका ज्यांनी फडकवत ठेवली त्या पराक्रमी राणी साहेब तारा राणी साहेब यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं या देशाला ज्यांनी दिशा दिली सामाजिक न्याय काय असतो हे आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवलं छत्रपती शाहू महाराज यांनाही मी या ठिकाणी नमन करतो आणि त्यांचेच विचार ज्यांनी संविधानामध्ये आणले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या ठिकाणी माझी वंदना अर्पित करतो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं या नगरीवर विशेष प्रेम होतं आपल्याला माहिती आहे ती कोल्हापूरची लढाई अफजलखानाचा वध करून दोनशे किलोमीटरच्या सगळ्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दबदबा उभा राहिला आणि त्याच वेळी आदिलशहाला त्या ठिकाणी आव्हान देत छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्याकरता रुस्तम जमालला पाठवलं दहा हजाराचं सैन्य घेऊन रुस्तम जमाल त्या ठिकाणी आला छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकरांना सोबत घेऊन साडेतीन हजार मावळे घेऊन त्या ठिकाणी पुढे आले दहा हजाराची फौज होती हत्ती होते घोडे होते छत्रपतींचे मावळे होते छत्रपतींनी युद्धाची नवीन नीती त्या ठिकाणी तयार केली आणि समोरून नेताजी पालकर मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही बाजूनी चढाई केली आणि अशा प्रकारे रुस्तम जमालला घेरलं की दुपारपर्यंत रुस्तम जमालला पळून जावं लागलं आणि दहा हजाराच्या सैन्याचं पराभव साडे तीन हजार मावळ्यांनी घेरून या कोल्हापूरच्या भूमीमध्ये केला छत्रपतींनी तिन्ही बाजूनी घेरून घरी पाठवलं तसच या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला या उत्तर कोल्हापूर मध्ये आपल्याला घेरून घरी पाठवायचं आहे खरं म्हणजे ही भूमी छत्रपतींची भूमी आहे ज्या पन्हाळ्यावर छत्रपती सलग पाचशे दिवस राहिले आणि आपल्याला लक्षात आहे तीच भूमी आहे की पन्हाळ्यावर निघाल्यानंतर त्या सिद्धी जोहरचा सा सामना करण्याकरता बाजी प्रभू देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं राजे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे तुम्ही पुढे जा मी या ठिकाणी मुकाबला करतो आणि त्या ठिकाणी पावनखिंडी मध्ये आमचे केवळ पाचशे मावळे दहा हजाराच्या फौजांना पुढे गेले आणि त्या फौजांना पराजित केलं ते जे या भूमीने बघितलं ती ही कोल्हापूरची भूमी आहे आणि म्हणून छत्रपतींच्या या भूमीमध्ये जेव्हा जेव्हा मी येतो त्यावेळी त्या खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तारा राणींचा पुतळा पाहिल्यानंतर आणि त्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर मला आठवण येते कशा प्रकारे त्यांनी झुंजवत ठेवलं होतं पण त्याच वेळी अनेक निवडणुकांमध्ये मी या ठिकाणी आलो आणि मला आठवतं यापूर्वी मुन्नासाहेब मी ज्यावेळी त्या चौकामध्ये निवडणुकीत यायचो त्या चौकाच्या पाठीमागे एक मोठं होर्डिंग असायचं त्या होर्डिंगवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेला रुद्राक्षाची मळा घातलेला एक फोटो असायचा आणि त्याच्यावर लिहिलेला असायचं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आणि ते वाचल्यानंतर जी ऊर्जा मिळायची ती ऊर्जा मी आठवत होतो आणि ती ऊर्जा आज मिळेल का म्हणून त्या चौकात गेलो तर मला काय पाहायला मिळालं त्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो तर होता पण त्याच्या बाजूला सोनियाजीचा फोटो आणि पंजाचं चिन्ह कधी कधी अपघात झाला पण त्या अपघातातून सावरलं कारण भगव्याला भक्कमपणे पाठिंबा देणार अशा प्रकारचं आमचं हे कोल्हापूर उत्तर पण दुर्दैवाने काय अवस्था या ठिकाणी आहे या ठिकाणी भगव्याचा साथ देण्याकरता ज्यांनी भगव्याचं नाव घेतलं पाहिजे ते त्याऐवजी ज्यांना भगव्याची एलर्जी आहे त्यांच्या पाठीशी लागलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी लागल्या आहेत माझी तमाम जनतेलाही विनंती आहे आणि ज्याच्या ज्याच्या मनामध्ये भगव स्पंदन आहे त्या प्रत्येकाला माझं आव्हान आहे ज्याच्या धमण्यामध्ये लाल रक्तासोबत छत्रपतींचा भगवा देखील लहरवतो त्या प्रत्येकाला माझं आव्हान आहे अरे हे उत्तर कोल्हापूर हे भगव्याच आहे हे भगव्याकडे चाललं पाहिजे आणि या ठिकाणी या भगव्याचं रक्षण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षांसहित आम्ही मैदानात उतरलो या मैदानामध्ये उतरल्यानंतर आता जर चुकलो तर पुन्हा भगव्याचं दर्शन होडार या ठिकाणी होणार नाही या माऊलीशी आमची काही दुश्मनी नाही आम्ही त्यांना विरोध देखील करत नाही कारण आमची लढाई माऊलीशी नाहीच त्या माऊलीच्या मागे जो दडलेला आहे त्याच्याशी आमची लढाई आहे त्याच्याशी आमची लढाई आहे आणि त्याच्या मनात काय हे मला माहितीये आज माऊलीला समोर केलाय माउलीच्या नावाना जर ही सीट निवडून आणता आली तर दोन हजार चोवीस साली माऊलीच्या मागे तडलेला पालकमंत्री या ठिकाणचा उमेदवार असणार आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी फगव्याला विरोध करण्याकरता काँग्रेसचा पंजा घेऊन या ठिकाणी तो लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे ही लढाई व्यक्तीची नाही आहे ही लढाई विचारांची लढाई आहे विचारांची लढाई ही लढाई त्या लोकांची आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला जे लोक हा प्रश्न विचारायचे क्या सबूत आहे कि श्रीराम वहां पैदा हुए थे तैंका सी लड़ाई है जैन राम सेतु ला विरोध के ला जे होते। राम भी काल्पनिक थे और सेतु भी काल्पनिक था लड़ाई सत्तर ला विरोध के ला जे संगत होते कि अगर तीन सौ सत्तर हटाया तो खून के पाठ बह जाएंगे अरे नरेंद्र मोदी नाम का शेर आया तीन सौ सत्तर भी हटाया किसी के बाप की हिम्मत नहीं हुई कि खून की नदियां बहे रक्ताचे पाठ नाही तिरंगा त्या ठिकाणी आहे तिरंगा जिस कश्मीर को खून से सीचा, वो कश्मीर हमारा आहे त्या कश्मीर मध्ये तिरंगा झेंडा लहरवतो आहे पण यांना तीनशे सत्तरचा विरोध तर आहेच पण त्याच सोबत यांना काश्मीर फाईलचाही विरोध आहे हे काश्मीर फाईल देखील पाहू शकत नाही कारण काश्मीर फाईलनी ते सत्य मांडलंय की ज्यावेळी हिंदूंचा कतले आम त्या ठिकाणी होत होता आमच्या महिलांवर बलात्कार होत होते आमच्या माता भगिनी असुरक्षित होत्या त्या ठिकाणी रारे लागत होते निघून जा आणि आपल्या बायकांना सोडून द्या त्यावेळी ही परिस्थिती असताना त्या दिल्लीमध्ये हेच लोक बसले होते आणि त्या ठिकाणी तोंडावर बोट ठेवून बसले होते कारण यांचे मित्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि कत्लेआम होत असताना ते गोल्फ खेळत होते ते हिरोईन सोबत त्या ठिकाणी फिरत होते हा इतिहास काश्मीर फाईलने दाखवला म्हणून यांना काश्मीर फाईलचा देखील या ठिकाणी तिटकार आहे आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही साधी निवडणूक नाही आहे मी काल परवा या ठिकाणी ऐकत होतो की या ठिकाणी जर नाना कदम निवडून आले पालकमंत्री सांगत होते नाना कदम निवडून आले तर ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते विरोधी पक्षात निवडून आले तर ते काय करणार माझा त्यांना सवाल आहे तुम्ही काय दिवे लावले इतके वर्ष तुमच्या हाती सत्ता दिली काय दिवे लावले सांगा या ठिकाणी तुम्ही टोल लावला तो टोल काढण्याकरता देवेंद्र फडणवीस आणि दादा पाटलाला यावं लागलं तोल चा मला आठवतय ते या टोलच्या विरोधात ज्यावेळी आंदोलन उभं राहिलं आणि तुम्ही म्हणाला ते खरंय मुन्नाजी सगळ्यात पहिली पावती त्यांनी त्या ठिकाणी फाडली आणि ती पावती फाडल्यानंतर एन डी पाटलांनी सांगितलं या कोल्हापुरात एक नवा सूर्याजी पिसाळ तयार झालाय तो दिवस देखील मला आठवतो पण या आंदोलनाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेवटापर्यंत पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं अरे हो पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाचा प्रश्न होता एका झटक्यात निर्णय केला साडेपाचशे कोटी रुपये दिले कोई टोल की वसुली नाही होगी हे सांगणारी भारतीय जनता पार्टी होती बंधू भगिनी न इथली पाणी पुरवठ्याची योजना असेल इथल्या विमानतळाचा प्रश्न असेल चंद्रकांत दादानी या विमानतळाच्या विस्तारीकरणाकरता अडीचशे कोटी रुपयाच्या फाईलवर रस्त्यावर माझी सही घेतली पंधरा मिनिटात आम्ही त्याचा आदेश या ठिकाणी काढला इथला हायवे गडकरीजींनी केला इथली रेल्वे असो हायवे असो किंवा पंचगंगेच्या प्रदूषणाचा तुम्ही या ठिकाणी विषय मांडला होय खरंय इतर तर दक्षिण काशी आहे अरे काशीचं प्रदूषण नरेंद्र मोदींनी संपवलं काशीच्या विश्वनाथावर जो कलंक होता तो काढण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आता विश्वनाथाला थेट गंगा किनाऱ्याहून जाता येत आणि ते गंगेचं पाणी अविरल आहे ते गंगेचं पाणी निर्मल आहे पंचगंगेचं पाणी देखील अविरल असेल आणि पंचगंगेचं पाणी देखील निर्मल असेल पण हे जर कोणी करू शकत तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदीजी चौदाशे कोटी रुपयाच्या आराखड्याला अंतिम त्या ठिकाणी होतोय आणि त्याला मान्यता मिळणार आहे तुम्ही आम्हाला नाना द्या आम्ही तुम्हाला पंचगंगा देतो आम्ही तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे माझा यांना सवाल आहे अरे तुम्ही म्हणता ना कि विरोधी पक्षाचा आमदार काय करणार आहे आता विरोधी पक्षाने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे हे रोज विधानसभेमध्ये बघताय पण माझा सवाल आहे या ठिकाणी महापुराला महापुरामध्ये आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत याबद्दल जेव्हा ओरड होत होती पालकमंत्री महोदय तेव्हा तुम्ही कुठे होतात का मूग घेऊन बसला होता तुमच्या तोंडून एक शब्द का निघाला नाही तुम्ही मुख्यमंत्र्याला का म्हणू शकले नाही हो आमची बेइज्जती होते लोक म्हणतात फडणवीसांच्या काळातला जी आर काढा आम्ही काढू शकत नाही एक फुटकी कवडीत दिली नाही कारण देण्याची देखील दानत लागते तुम्हाला घेणं माहिती आहे तुम्हाला देणं माहिती नाही आहे अरे आम्ही तर जनतेचे सेवक आहोत जनतेने जेमा जेमा निवडून दिलं जे जे मिळालं ते जनतेच इदम न राष्ट्राय स्वहा म्हणणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे जे जनतेचं होतं ते जनतेला आम्ही पड़ तुम्ही देऊ शकला नाही अरे या ठिकाणी आमचं सरकार आलं तुम्ही लादलेला एलबीटी देखील आम्ही रद्द केला या व्यापाऱ्यांना मुक्त करण्याचं काम आम्ही केलं पण तुम्ही काय केलं सत्ते करता गोकुळची निवडणूक होतपर्यंत तुम्ही लॉकडाऊन लावलं नाही गोकुळची निवडणूक तुम्हाला महत्त्वाची होती या कोल्हापूरकरांचं जीवन हे तुमच्याकरता महत्वाचं नव्हतं माझा सवाल आहे की हे जे तुम्ही या ठिकाणी गोकुळच्या निवडणुकीमध्ये लॉकडाऊन लावला नाही त्या काळात जे लोक मृत्युमुखी पडले सांगा त्याला जबाबदार कोण आहे कोणी त्यांचा मुडदा पडला याचा हिशोब हा बंटी पाटील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल काँग्रेसच्या लोकांना द्यावा लागेल आणि ज्या दिवशी निवडणूक संपली लगेच लॉकडाऊन त्याच दिवशी आणि व्यापारी म्हणाले अरे थोडा वेळ द्या मला काहीतरी करू द्या काय केलं व्यापाऱ्यांसोबत त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या घरात घुसून घुसून त्यांना मारलं व्यापाऱ्यांच्या घरात घुसून मारलं त्या ठिकाणी त्यांना शाहीचा प्रसाद दिला आणि एवढंच काय तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यापाऱ्याने एक पोस्ट टाकली तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही त्याला मारता ही अवस्था या ठिकाणी तुमची तुमची अरे तुम्ही या ठिकाणी आहात जबाबदारी लोकांना सांभाळण्याची त्यांना सुरक्षा देण्याची आहे पण हे सरकार गृह राज्यमंत्री असो गृहमंत्री असो गृह खातं असो सगळेच्या सगळे शंभर कोटीच्या वसुलीमध्ये मस्त आहेत यांचा एक मंत्री जेलमध्ये आहे हे लोक काय सुरक्षा सुरक्षा देणार जे स्वतःच वसुली करतात त्यांच्याकडनं सुरक्षेची या ठिकाणी काय हमी आम्हाला मिळणार आहे दहशतीचं वातावरण दहशतीचं वातावरण मी रोज ऐकतोय हे, वा, हे वा। दहशतीचं वातावरण या ठिकाणी जनता जेव्हा मैदानात उतरेल ना तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा दहशतीने चालणार नाही या देशामध्ये लोकशाही तुमच्या हातामध्ये या ठिकाणी दंड आला म्हणून तो तुम्ही जर सामान्य माणसावर चालवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो दंडा मोडायचा कसा हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तुमचा मुकाबला करू आणि तो दंडा देखील मोडून दाखवू आणि या सामान्य नागरिकांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू खरं म्हणजे आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सरकार नाही आहे महाराष्ट्रामध्ये केवळ भ्रष्टाचार आहे कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी सामान्य माणूस होरपळत होता आमचे बलुतेदार अलुतेदार छोटा माणूस गरीब माणूस प्रत्येक व्यक्ती टाहो फोडत होता मोदीजींनी रेशन दिलं तो सामान्य माणूस या सरकारला म्हणत होता अरे काहीतरी मदत आम्हाला करा काहीतरी मदत आम्हाला करा या सरकारनं या छोट्या माणसाला एका नव्या पैशाची मदत केली नाही पण या सरकारला कोणाचा पुळका आला कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आला म्हणाले या कोरोनाच्या काळामध्ये दारूची दुकान आणि पार बंद असल्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान आहे म्हणून त्यांच्या लायसन्सची फी भरण्याकरता त्यांच्या जो पैसे नाही आहेत ते फार गरीब झाले आहेत ते आता भिकारी झाले आहेत म्हणून त्यांच्या लायसन्सची फी पन्नास टक्के करा बार मालकांची लायसन्सची फी पन्नास टक्के केली मला सांगा तुमच्या घरपट्टीची पन्नास टक्के व्हॅल्यू केली तुमचा टॅक्स पन्नास टक्क्यांनी कमी केला तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पन्नास टक्क्यांनी कमी केलं पन्नास टक्के सोळा एक टक्क्यानी देखील यांनी कमी केलं नाही एवढंच नाही यांना संवेदना कोणाची म्हणाले इंग्लिश दारूवरचा टॅक्स फार जास्त आहे त्यामुळे खूप नुकसान होत आहे इंग्लिश दारू पिणारे जे गरीब गरीब लोक आहेत त्या गरीब गरीब लोकांना फार त्रास होतो आहे त्यामुळे इंग्लिश दारूवरचा टॅक्स पन्नास टक्के कमी का बेवड्यांचं सरकार आहे कोणाकरता संवेदना आहेत तुम्हाला आणि हे इतके लोक आहेत इतके नाटकी लोक आहेत पेट्रोल डिझेलच्या किमतीवर रोज या ठिकाणी आंदोलन करतात माझा सवाल आहे यांना माझा सवाल आहे महाराष्ट्रामध्ये जे पेट्रोल विकलं जातं त्यातले बावन्न रुपये तुमच्या तिजोरीत येत आहेत आई हिंमत कमी करायची बावन्न रुपये तुमच्या तिजोरीत येत आहेत अरे ज्यावेळी हे दर वाढले भाजप शासित प्रत्येक राज्याने दर कमी केला केंद्र सरकारने दर कमी केला दहा दहा पंधरा पंधरा रुपयांनी दर कमी झाला महाराष्ट्र एकमेव राज्य आहे फुटकी कवडी देखील कमी केली नाही बावन्न रुपये आपल्या खिशात टाकायचे आणि परत नवटंकी बाद सायकलवर चालले आहेत पेट्रोलचे भाव कमी करा पेट्रोलचे भाव कमी करा अरे नाही मनाची जनाची तर मनाची तर तुम्हाला वाटली पाहिजे किती निर्लज्ज लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं ही नौटंकी करताना लाज देखील वाटत नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो खरं म्हणजे आज ही अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या सरकारमध्ये शिवसेनेची गत तर इतकी वाईट आहे त्यांना मुख्यमंत्री मिळाले पण त्यांना एकूण बजेट किती शंभर टक्के बजेटपैकी वीस टक्के बजेट देखील शिवसेनेला नाही सगळं बजेट घेऊन गेली एन सी पी उरलं सुरलं दिलं काँग्रेसला आणि यांना दिले टाळू करा भजन सीताराम 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 जय सीताराम एक नवा पैसा देखील यांना दिला नाही आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटण्याचं लुबाडण्याचं काम हे करतायत यांची नियत बघा कोरोनाच्या काळामध्ये <coughs> उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं कि जे सेक्स वर्कर्स आहेत दुर्दैवाने ज्यांना त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करावा लागतो अशा भगिनींना मदत करा राज्य सांगितलं पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी मी विधानसभेत देखील मांडलं काय उघडकीस माहिती आहे है। वेश्यांना द्यायचे पैसे नांदेड मधल्या एका समाजसेवी संस्थेला यांनी दिले आणि ते वेश्यांच्या ऐवजी दुसऱ्याच महिलांना त्यांनी वाटून टाकले अरे बेशर्मानो त्या बिचाऱ्या वेश्यांचे पैसे देखील खाण्याची नियत जर तुम्ही ठेवत असाल तर हे सरकार आहे का सरकस आहे हा सवाल आमच्या समोर भावतो आणि म्हणून हा प्रश्न एका निवडणुकीचा नाही आहे एका नाना कदमाचा नाही आहे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार आम्ही चालवून घेणार आहोत का हा माझा सवाल आहे या भ्रष्टाचार्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार आहोत की नाही हा माझा सवाल आहे आणि म्हणून याच्यावर उत्तर काय आहे याच्यावर एकच उत्तर आहे अरे प्राण गेला तरी बेहत्तर भ्रष्टाचारांना देऊ भगवा उत्तर भ्रष्टाचारांना एकच उत्तर आहे ते भगव उत्तर आणि ते भगवा उत्तर हे केवळ आणि केवळ या कोल्हापूर निघू शकत छत्रपती शिवरायांच्या या नगरीतून छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतून हे भगव उत्तर या भ्रष्टाचारांना द्यायचं असेल तर येत्या बारा तारखेला तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला जा या ठिकाणी अंबाबाईचं दर्शन घ्या आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन अंबाबाईला शक्ती मागा की भ्रष्टाचाऱ्यांच्या विरुद्ध भगव्याला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्हाला पेटून उठण्याकरता आई अंबे ताकद दे आई अंबे दारुगड आई अंबे ताकद दे या भ्रष्टाचाऱ्यांना गाडून टाकण्याकरता आम्हाला हिंमत दे आणि हिंमत घेऊन तुम्ही बारा तारखेला त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबा मी तुम्हाला शब्द देतो भ्रष्टाचारांना गाडल्याशिवाय आम्ही राणा रनाए बोला सियाबल रामचंद्र की पवन पवनसुत हनुमान की उमापति महादेव की बोला बोलो जी भाई सब संतों की सनातन हिंदू धर्म की जय बजरंगबली की जय श्री राम भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र